महाराष्ट्र शासनानं राज्यभरामध्ये काही तालुके दुष्काळ सदृश म्हणून जाहीर केलेत आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा दिल्यात. असं असताना सुद्धा परभणी जिल्ह्यामधल्या अनेक बँकांनी जे आहेत काही शेतकऱ्यांची पीक कर्ज थांबलीत, पीक कर्ज भरली नाहीत म्हणून सेव्हिंग अकाउंट गोठवली आहेत, त्यामुळे त्यांना व्यवहार सुद्धा करता येत नाहीत. आपल्यासोबत मानवत तालुक्यातील कोथळा गावचे काही शेतकरी आहेत, ते स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात आले, त्यांच्या संदर्भात त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. नेमका काय प्रश्न आहे, काय अडचणी आहेत, आता काय म्हणले जिल्हाधिकारी? आज आम्ही कोथळा येथून परशुराम पाते राहणार कोथळा तालुका मानवत जिल्हा परभणी, मी आम्ही शेतकरी इथून आलेलो आहेत. आमची जे शेतकऱ्याला जे होल्ड मारलेलं आहे बँकेने आणि त्यांनी काय केलंय, दुष्काळ किंवा शासन म्हणतं की दुष्काळ जिल्हे जे आहेत त्यांना सक्ती लावू नये बँकेने, तर बँक ही आम्हाला सक्ती लावत आहे. म्हणजे आमच्या घरी येऊन शिने आम्हाला नोटीस पाठवत आहे किंवा आम्हाला पोलीस केस करतो म्हणतात, म्हणजे अशा अडचणीमध्ये आम्हाला ते परेशान करत आहेत. अशा कुठलं कर्ज आहे, किती आहे, कधीपासून? आम्हाला पीक कर्ज, आम्हाला 1 लाखापर्यंत पीक कर्ज दिलेलं आहे त्यांनी, तर त्या पीक कर्जाला आम्हाला त्यांनी होल्ड मारलेला आहे. म्हणजे ते एक त्याच्या खात व्याज भरा नाही तर जसं आम्ही होल्ड मारलाय. कधीपासून मारलाय आणि कितकाला व्याज आहे, साधारण किती भरायचा? आम्हाला साधारण आम्हाला 10,000 कोणाला 15,000 असं व्याज आलेलं आहे, ते आम्ही भरू शकत नाहीत. कारण की ऑलरेडी महाराष्ट्र शासनानं जिल्हे आमच्या काही जिल्हे दुष्काळ परिस्थितीमध्ये घोषित केले, त्यापैकी आमचा तालुका सुद्धा याच्यामध्ये आहे, दुष्काळामध्ये आहे. तरी पण आम्हाला जे काही आम्हाला सोसावं लागतंय असं इतकं बँक परेशान करायली, आमच्या घरी येऊन आम्हाला ताळे म्हणजे पोलीस केस करतो म्हणाले. मग हा शेतकरी ना आमच्याकडे पैसे नाहीत, आता शेतकरी तिकडून दुष्काळ टाकलेले पैसे आहेत किंवा मोदीनं जे 2,000 रुपये टाकलेले आहेत किंवा आम्हाला जो काही कुठला निधी आलेला आहे ते उचलता येत नाही. मग अशा सेव्हिंग खात्याला त्यांनी जे आम्हाला जे होल्ड मारलेलं आहे ते होल्ड लवकरात लवकर उडण्यात द्यावं, त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला असा शब्द दिलेला आहे की आहे हे उठवण्यात येतील म्हणून, असं आश्वासन पण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे आम्हाला. आणि एवढं बोलून 9 नोव्हेंबरला महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन मंत्री आहेत यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक झाली होती, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना काही सुविधा दिल्या होत्या. पुनर्गठनाचा विषय त्यामध्ये आहे, पीक कर्जाला पुनर्गठन करता येतं पण बँका काय पुनर्गठन करायला तयार नाहीत का? त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला पुनर्गठन जर करायचं असेल तर पूर्वीचं जे तुमचं जे पैसे आहेत ते भरावं लागतील तुम्हाला. पुनर्गठन तर म्हणतच नाहीत ते, चालू थाकी चालू मध्ये येणार होते आमचं लोन. आता मुळात काय 10 नोव्हेंबरचा जो जी आर सांगतो त्यानुसार पूर्ण कर्ज वसुलीला स्थगिती आहे महाराष्ट्रामध्ये, पण बँका शासनाच्या विरोधात जाऊन आज हे सगळं वसुली करण्याचा सपाटा लावलेला आहे. बरं, ही समस्या फक्त आमच्या गावची किंवा याची नाहीये तर ही जिल्हाभर बऱ्याच ठिकाणी, आणि आम्ही पहिलेच माणसं नाहीत की ज्यांनी निवेदन दिलंय, या अगोदर सुद्धा बरेच निवेदन इथं आलेले आहेत. आम्ही या अगोदर तहसील मानवत या ठिकाणी निवेदन दिलं पण बँकेला त्याचा काही परिणाम झालेला नाही, म्हणून आज आम्ही इथं कलेक्टर साहेबाकडे येऊन निवेदन दिले. त्यांनी आम्हाला आश्वासनही दिले, तसं त्यांनी आमच्या लेखात फोनही लावलाय काही अधिकाऱ्यांना. का भरू शकत नाही शेतकरी पैसे साधारण? पूर्णतः साहेब आम्ही जे 21 दुष्काळ सदृश्य जे तालुके आहेत ते खरंच त्यांची परिस्थिती आज दुष्काळानं आम्ही होरपळत आहोत, म्हणजे आमची परिस्थिती राहिली नाही. आणि शेतीमालाचा भाव तुम्हाला सगळ्यांना माहिती, सांगण्याची काही वेगळी गरज नाही. मुळात आमच्या भागामध्ये उत्पादनाचा दरही खूप घसरलाय आणि शेतीमालाचाही प्रचंड प्रमाणामध्ये भाव पडलेले, त्यामुळे आमचे सध्या तरी कंबर मोडलेले मला हरकत नाही. तर आम्ही यामधून कसे म्हणजे आम्ही भरू शकणार, आम्ही आज तितके सक्षम नाहीयेत. पर हा प्रश्न त्यांचा नाहीये की जे कोणी सक्षम आहेत आणि ज्यांच्या खात्यावरचे पैसे होल्ड केलेत असे काही नागरिक आहेत, जसे की हे आहेत यांच्याकडे आज म्हणजे हे अपंग आहेत, पण अशाही लोकांना ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनाही होल्ड लावलेला आहे सगळ्यांना, एमआरजीएस मधून जे मजुरी करणार त्यांना. आणि आता जे शासनानं आम्हाला जे दुष्काळ जाहीर करून जे दुष्काळ दिलेला आहे ती दुष्काळाची रक्कम आमच्यापर्यंत पोहोचणार नाही ना, ज्यांना ज्या कारणानं आता होल्ड लागलेला आहे, तर होल्ड जर उठला नाही तर मग ही रक्कम मिळणार कशी? म्हणजे शासनाची कोणतीही योजना बँकेच्या स्वरूपात आम्हाला मिळणार नाही. उठला तर पुढची शेतकऱ्यांची भूमिका काय असणार? आमची पुढची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग वापरणार आहे. शेतकऱ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे, दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि अशामध्ये बँका मात्र शासनाच्या धोरणाला केराची टोपली दाखवत एकूणच आपला मुजोरपणा शेतकऱ्यावर अवलंबताना बघायला मिळतंय. व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी.